स्थानिक ग्रामपंचायतीमध्ये सध्या झपाट्याने शहरीकरण होत असताना या ग्रामपंचायतीच्या स्मशानभूमीच्या शेडची दयनीय अवस्था झाली असून शेडचे पत्रे सडले आहेत. यातच पावसाळा सुरुवात झाल्यामुळे पावसाचे पाणी हे अंत्यविधी करताना सडलेल्या पत्र्यावरून त्या मृतदेहावर पडतात व मृतदेहाची विटंबना होते. ग्रामपंचायत मात्र याबाबत उदासीन असल्याचे चित्र दिसत आहे. याबाबत अनेक वेळा तक्रार करूनही आज गायत पाली स्मशानभूमीची दुरुस्ती झाली नसल्यामुळे पाली ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. आजपर्यंत पाली ग्रामपंचायत माध्यमातून पावसाळा येण्याअगोदर अनेक विकास कामे झाली. त्याचप्रमाणे पाली स्मशानभूमीच्या शेडचीही दुरुस्ती लवकरात लवकर करावी अशी मागणी पालीकर जनतेकडून होत आहे. मी किसीबाई पालकर आज पुन्हा एकदा तुम्हाला एक पालीची महत्त्वाची आणि गंभीर विषयाची समस्या घेऊन आलेलो आहे. पाली स्मशानभूमीची जी दुरावस्था दयनीय अवस्था झालेली आहे याला जबाबदार कोण या विषयात आज मी तुम्हाला विचारतो. हा एक प्रश्न आहे, सवाल आहे. हिंदू स्मशानभूमी आहे आणि हिंदू धर्मात एखादा माणूस मृत्यू झाल्यानंतर त्याच्या अंत्ययात्रा ते अंत्यविधी हे सगळे संस्कार ते स्मशानभूमीत केले जातात आणि त्या स्मशानभूमीचा तुम्ही गेलात आणि तो मृतदेह ठेवला तर तो कुठं ठेवायचा हा प्रश्न आहे. का वरनं पावसाच्या धोधो सरी घोसळत आहे. त्या माणसाने करायचं काय की मृतदेहावर कापड ठेवायचं सरण रचायचं की करायचं काय. जिथं मृतदेहाला अग्नी दिला जातो तिथून वरनं जलाशयाचा अभिषेक होतो आहे ही अतिशय व्यथित करणारी गोष्ट आहे. मृतदेहाची विटंबना होते आणि त्याचं सोयसूचक ह्या गेंड्याच्या कातडी असणाऱ्या राजकारणाऱ्यांना नाही आहे पालीतल्या. म्हणून मी त्यांना तुमच्या समोर एक इशारा देतो की येत्या 8 दिवसात ह्या ग्रामपंचायतीने स्मशानभूमीचं काम व्यवस्थित केलं नाही तर ह्या पुढचा अंत्यसंस्काराचा विधी आहे ना तो ग्रामपंचायतीत केला जाईल. आणि मला कोण आणवतं ना ते मी बघतो. पालीच्या जनतेला काही गोष्टी आहेत त्या करून द्यायला उत्तर द्यावं लागेल. आणि ही इतकी महत्त्वपूर्ण घटना आहे, गोष्ट आहे की ती माणूस मेल्यावर वैर संपता असं म्हटलं जातं आपल्यात आणि त्या माणूस मेल्यानंतर त्याच्या प्रेताची विटंबना करण्याचा अधिकार कोणाला नाही. म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की 8 दिवसात दुरुस्ती झालीच पाहिजे. त्याचं पालीचे ग्रामस्थ काय करतील